ब्रह्मवारी मधील ब्रह्मवारी शिवारातील तुमच्या सगळ्या जमिनीचे 5 वर्षापूर्वीचे भाव आणि आताचे भाव याच्यात फरक पडलाय का नाही पडला? कितीचा पडला? कितीचा? 3 कोटी रुपये एकर, बरोबर? सूर्यभान नानाला जरा जास्त माहिती आहे, ते म्हणला 3 कोटीपेक्षाही पुढेच आहे. म्हणजे विचार करा, एक बायपास जे अनेक वर्षापासून रखडला होता, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सगळी सत्ता त्यांच्याकडे होती, इथली आमदारकी होती, इथली खासदारकी होती, सगळं काही असताना सुद्धा ते बायपास झाला नाही. पण प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने मी आमदार व्हायला आणि ते बायपास करायला, आणि ते बायपास झाला रे झाला की आज या ठिकाणी तुमच्या 30 लाख रुपये एकरीच्या जमिनी 3 कोटी रुपये एकरीने गेल्यात. हे साधं नाही, कुठंच एवढी 5 वर्षामध्ये प्रगती आपल्याला पाहायला मिळत. आज ही प्रगती झाली आहे. म्हणून मी निवडणुकीच्या काळात म्हणत होतो की रस्ता देणं, दिवाबत्ती करणं, घरपूल देणं, सभागृह देणं, पाणी पुरवठा देणं, साफ सफाई करणं माझ्या दृष्टीने एवढाच विकास नाही, तर माझ्या दृष्टीने विकास काय, तर दर डोई माझ्या भागातल्या प्रत्येक मातीतल्या कुटुंबातलं उत्पन्न मी आमदार असेपर्यंत दुप्पट झालं पाहिजे, आणि मला याचं समाधान वाटायला लागलंय. आज या ठिकाणी आपल्या परिसरातील निस्तं उत्पन्न दुप्पट झालं नाही तर 100 पटीने आपल्या जमिनीच्या किमती सुद्धा वाढल्या, हे साधा विकास नाही. मी शब्द दिला होता 2019 विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात, आणि तो शब्द मी दिला होता की येणाऱ्या काळात ज्या वेळेस विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची चाचणी संबंध देश केंद्र सरकार घेईल, त्यावेळेस या देशातल्या पहिल्या 100 मतदारसंघात आपला हा परळी वैद्यनाथ मतदारसंघ विकासामध्ये दिसला पाहिजे, आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 मतदारसंघात या ठिकाणी दिसला पाहिजे. आज मी दिलेल्या शब्दापैकी 80% काम या ठिकाणी पूर्ण झाले. 80%